नमस्कार नागपूर दूरदर्शनच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात आरोग्यविषयक समस्या त्यावर असणारी उपयोगी माहिती आणि उपलब्ध असलेली अत्याधुनिक उपचार पद्धती यावर आपण चर्चा करतो आणि त्याद्वारे प्रेक्षकांना काही नवीन माहिती मिळेल अशी आमची आशा असते आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होत असतात आणि त्यावर उपचार करण्याची पद्धत हीसुद्धा प्रत्येक वेळेला वेगळी असते डॉक्टर्स नेहमीच औषधोपचार आणि सर्जरी यांच्यामार्फत रुग्णांच्या लौकर व्याधी लवकरात लवकर बऱ्या व्हावा असा त्यांचा प्रयत्न असतो पण याशिवाय काही अशा उपचार पद्धती अस्तित्वात आहेत ज्यांचा वापर आपण प्रभावीपणे केला तर रुग्णांना त्या व्याधीतून लवकर मुक्तता मिळते अशाच एका व्याधीवर आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यामध्ये नागपुरातील आणि मध्य भारतातील नामवंत शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत रहाटे हे आलेले आहेत डॉक्टर दूरदर्शनच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार डॉक्टर रहाटे हे एक जनरल लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक सर्जन आहे याशिवाय त्यांनी मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी बॅरिएट्रिक सर्जरी त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरी रोबोटिक सर्जरी कोलोरेक्टल सर्जरी आणि पाईल सर्जरी या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेलं असून गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते रुग्णांना आपली सेवा देतात आहे डॉक्टर प्रशांत राटे नागपुरातील दोन नामवंत रुग्णालयातील प्रमुख शल्यचिकित्सक आणि मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतो आहोत डॉक्टर आपण चर्चेला सुरुवात करूया हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी तसं पाहिलं तर सामान्य जनतेसाठी हा नवीन विषय आहे पण जे आपण माहिती मिळालेली आहे त्याच्यात असं दिसतं आहे की एकोणीसशे अठरापासून ही हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी उपलब्ध आहे पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये मला वाटतं गेल्या सहा सात वर्षांपासून याचा उपयोग सुरू केलेला आहे तर या हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीबद्दल तुम्ही थोडीशी विस्तृत माहिती द्यावी ही हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी ॲक्च्युली चालू झाली सोळाशे ऐंशीपासून तेव्हा याचे जे ऑक्सिजन थेरपीचे जे चेंबर्स होते तेव्हा खूप प्रचंड मोठे होते तीन मजली चार मजली मोठे असे गोल स्पेरिकल टाईप चेंबर्स होते पण आता ही थेरपी बरीच ॲडव्हान्स झालेली आहे आणि आता चेंबर्स छोटे झालेले आहेत ही हायपरबारीक थेरपी म्हणजे काय बेसिकली ऑक्सिजन हे एक औषध आहे आणि ते आपण हाय प्रेशरमध्ये हायर डोजमध्ये देतो त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक द्यावं लागतं त्याचं एक वेगळं सायन्स आहे हायपर म्हणजे जास्ती बेरिक म्हणजे प्रेशर किंवा दाब तर हाय प्रेशरमध्ये जेव्हा ऑक्सिजन आपण शरीरा रुग्णाच्या शरीरामध्ये सोडतो त्या सोडण्याची जी पद्धत आहे त्या चेंबरमध्ये त्याला ऑक्सिजन हाय प्रेशर ऑक्सिजन थेरपी किंवा एच बी ओ टी असं म्हटलं जातं ह्याच्यात ऑक्सिजन हे एक औषध आहे आणि आपण मोठ्या डोजमध्ये आपण देतो तर ह्या चेंबर्समध्ये ऑक्सिजनचं प्रेशर जे आहे ते मेंटेन केलं जातं ते प्रेशर नॉर्मली आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ते झिरो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो आणि आपण वन वन पॉईंट टू फाईव्ह टू आणि थ्री एवढ्या तिप्पट प्रेशर्समध्ये आपण ऑक्सिजन थेरपी रुग्णाला देतो त्याचे वेगवेगळ्या डिसिजेसमध्ये वेगवेगळे इंडिकेशन्स असतात आणि हे जे चेंबर्स असतात या चेंबरमध्ये रुग्णाला थांबावं लागतं जवळपास नव्वद मिनटासाठी बरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेला आणि एका दिवसात नाही होत हे कधी रुग्णाच्या डिसीजप्रमाणे कधी दहा दिवस कधी वीस दिवस कधी तीस दिवस याप्रमाणे घ्यावं लागतं काही सायकल्स असतात त्याप्रमाणे घ्यावं लागतं ऑक्सिजन थेरपी जी माहिती मला मिळालेली आहे सर त्याच्यात असं दिसून आलं की भारतातील पहिलंच जी अशी ऑक्सिजन थेरपी आहे तेच पहिलं यंत्रणा तुमच्याकडे तुम्ही उपलब्ध केली ज्याच्यात मल्टीस्पेस ॲवेलेबिलिटी जे म्हणतात ते याच्यात कसं होतं की ही हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी ही मिलिट्री आणि नेव्हीमध्ये खूप उपलब्ध आहे अच्छा म्हणजे मँडेटरीली ते उपलब्ध असतंच जसं बर्फामध्ये दबलेले सैनिक असतात त्यांना वाचवायचं असलं किंवा डीप सी डायव्हर्स असतात त्यांना जेव्हा खूप खोलातून जेव्हा वर आणतो तर ऑक्सिजन थेरपी देऊन त्यांना वाचवलं जातं तर ही सिव्हिलियन यूजसाठी अवेलेबल नव्हती भारतामध्ये पण परदेशामध्ये पर्टिक्युलरली युरोपियन आणि अमेरिकन हॉस्पिटल्समध्ये ही ऑक्सिजन थेरपी ही मॅन्डेटरी आहे अतिशय जरुरी आहे म्हणजे त्याच्याशिवाय ट्रीटमेंट कम्प्लीट होत नाही हे जे जेव्हा आणि जसं तू म्हटलं त्याप्रमाणे हे मल्टीप्लेस म्हणजे अनेक पेशंट आतमध्ये बसू शकतात चार सहा आठ अश इतक्या नंबरमध्ये सोबत राहून पेशंट एकत्र ऑक्सिजन थेरपी घेऊ शकतात ते मोठे चेंबर्स असतात आणि सिंगल प्लेस किंवा मोनो प्लेस चेंबर्स असतात ज्याच्यामध्ये जसं सी टी स्कॅनमध्ये आडवा झोपून गॅन्ट्रीमध्ये जातं तसं छोटे छोटे चेंबर्स असतात त्याच्यामध्ये पण झोपून ऑक्सिजन थेरपी पण केल्या जाते प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस आहेत प्रत्येकाचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत मल्टिप्लेक्समध्ये जास्ती मोठ्या प्रमाणात जास्ती हाय प्रेशरमध्ये ऑक्सिजन थेरपी दिल्या जाते तिथे चांगल्या रीतीने मॉनिटरिंग केलं जातं आतमध्ये एक डॉक्टर किंवा एक पॅरामेडिक अवेलेबल असतात की जे पेशंटला आपण मॉनिटर करत असतात पण सिंगल प्लेस म्हणजे ज्याच्यात एकच पेशंट आडवा झोपून जातो त्या ठिकाणी ती सोय नाही राहत आतमध्ये कारण ऑक्सिजन चेंबर हा ऑक्सिजन आपल्याला माहीत आहे कंबस्टिबल गॅस आहे इलेक्ट्रिक करंटनी किंवा कुठल्याही इलेक्ट्रिक गॅजेटनी ठिणगी पडू शकते आणि स्फोट होऊ शकतो तर त्याच्यामुळे आतमध्ये कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही राहत मोबाईल नाही राहत तर त्याचप्रमाणे मॉनिटरिंगचे जे वेगवेगळे यंत्र असतात मल्टीपॅरामीटर्स हे पण नाही राहत आतमध्ये तर त्याच्यामुळे मल्टिप्लेक्स चेंबर हे जास्ती चांगले असतात मल्टिप्लेक्स चेंबरमध्ये पेशंटचं मॉनिटरिंग आतमध्ये एक जाणकार व्यक्ती मेडिकल पर्सन आतमध्ये असतो आणि त्या प्रकारे त्याचं मॉनिटरिंग केलं जातं कुठे काही रिस्क नाही येऊ देत आणि जर असं वाटलं तर ताबडतोब ता त्याला चेंबरमधून बाहेर पण काढता येतं अशा प्रकारे ही थेरपी पण असं बघितलं जातं की पेशंट जेव्हा ही थेरपी घेत असतो तेव्हा तो, तो बरेचदा आपले काही वाचन बिचनसुद्धा करू शकतो इतर ॲक्टिव्हिटी करू शकतो त्याला असं काही बाकीचं ॲनास्थिसिया वगैरे द्यायची काही गरज नसते नाही नाही नॉर्मल सीटिंग स्वतः पेपर वाचणं किंवा एखादं मासिक वाचणं हे करू शकतो फक्त मोबाईल घेऊन नाही गॅजेट नाही वापरता येणस्थेशियाची गरज नाही रहा सुरुवातीला जसं विमानामध्ये जाताना कानामध्ये थोडस अनकम्फर्टेबल फील होत तसं प्रेशर जसं जसं वाढत जातं तसं कानामध्ये असतो त्रास थोडस पण ते वाल्सा वा मेन्युअर म्हणजे नाक दाबून थोडंसं जोर दिला तर कानाचा पडदा हा नॉर्मल होऊन जातो आणि त्रास कमी होऊन जातो हे सुरुवातीला एक दोन दिवस होतं प्रत्येक वेळेस हे नव्वद मिनटं आतमध्ये पेशंट राहतो किंवा जोही व्यक्ती हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी घेतो हा नव्वद मिनटं राहतो तर पहिले दहा मिनटं हे प्रेशर वाढतं चेंबरचं ॲडजस्टमेंट करण्यासाठी ॲडजस्टमेंट करण्याकरता हळूहळू प्रेशर वाढतं त्यानंतर मग ऐंशी मिनटं हे प्रेशर मेंटेन केलं में जातं आणि दहा मिनटं डिकॉम्प्रेस केलं जातं म्हणजे प्रेशर हळूहळू हो कमी करतात म्हणजे रुग्णाला त्रास नाही हो नॉर्मल व्हायला जो वेळ इवन अनकॉन्शियस पेशंटला पण कशाप्रकारे दिलं जातं त्याच पण पूर्ण चमूला ट्रेनिंग असतं कारण ते अनकॉन्शियस पेशंट किंवा न्युरोलॉजिकली किंवा ब्रेन इंजुरी झालेले जे पेशंट असतात त्यांना ते नाकाचं प्रेशर नाक दाबून कानाचं प्रेशर वाढवण्याची जी प्रक्रिया आहे ती नाही करता येत मग तशा वेळेस त्यांना वेगळ्या पद्धतीने ऑक्सिजन थेरपी दिल्या जाते किंवा लहान बाळ असतात लहान बाळांना पण ते जमत नाही तर त्याच्यामुळे त्यांना एक वेगळा हूड दिला जातो आणि त्या हूडच्या थ्रू ऑक्सिजन थेरपी दिला जाते मास्क नाही राहत त्याच्यामध्ये इथे पूर्ण प्रेशरचं पण पूर्ण चेंबरचं पण प्रेशर वाढलेलं असतं आणि मास्कद्वारे पण ऑक्सिजन दिला जातो तर अशा डबल रीतीने ते प्रेशर हाय प्रेशरमध्ये ऑक्सिजन थेरपी दिली जाते आणि हे अगदी नवजात बाळापासून तर ऐंशी वर्षाचे जे व्यक्ती असतात नव्वद वर्षाचे ज्यांना या थेरपीची गरज आहे त्यांना दिल्या जाऊ शकते बरं एक महत्त्वाचा प्रश्न सर याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे का एक पाच वर्ष आधी एक चौदा पंधरा डिसिजेसची ती लिस्ट होती पण आता ती जवळपास सत्तरऐंशी डिसिजेससाठी आहेत ही प्रक्रिया वापरता येते थेरपी वापरता येते त्याचे इंडिकेशन्स आहेत आणि काही कॉमन इंडिकेशन, इंडिकेशन सांगायचं म्हणजे बर्न इंजुरीज डायबेटिक फूट गँग्रीन वेगवेगळ्या प्रकारचे सिविअर इन्फेक्शन सेप्टिक झालेले पेशंट्स किमोथेरपी रेडिओथेरपीवरती जे पेशंट असतात त्यांना साईड इफेक्ट्स येऊ नये म्हणून पण हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी वाढवल्या दिल्या जाते hmm. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड पॉयजनिंग जसं हे नाली किंवा विहीर साफ करण्यासाठी व्यक्ती खाली उतरतात आणि पॉयझनिंग होऊन डेथ होते त्यांची hmm. गुदमरल्यामुळे तर अशा पेशंटसाठी हे तर जीवनदायी आहे अगदी असे अनेक त्याचे उपचार पद्धती आहे क्रश इंजुरी झाल्यावरती ॲक्सिडेंट झाल्यावरती बरेचसे टिश्यूज हे डॅमेज होऊन जातात काही डॅमेज व्हायचे राहतात कालांतराने एक दोन दिवसात ते डॅमेज होऊन गँग्रिन होऊन जातो तर हा जो पिरियड आहे hmm. त्याच्यामध्ये ऑक्सिजन थेरपी जर मिळाली तर तो जो वाचवता येण्यासारख्या टिश्यू असतात अवयव असतात ते वाचवल्या जातात ब्रेन इंजुरीमध्ये पण भरपूर याचा उपयोग होतो आता याचे युजेस अजून वाढत चाललेले आहेत hmm. इवन प्रेग्नन्सीमध्ये पण पहिले कॉन्ट्राइंडिकेशन होतं प्रेग्नन्सी पण आता प्रेग्नन्सीमध्ये इक्लॅमशी हा जो प्रकार hmm. आहे अशा पेशंट्सला पण वाचवलं जातं आणि बाळाला पण वाचवलं जातं बरेचसे ट्रान्सप्लांट त्याच्यानंतर फ्लॅप सर्जरीज असतात प्लॅस्टिक सर्जरीचे ज्याच्यामध्ये मायक्रो वॅस्क्युलर सर्जरी केल्या जाते तर अशा पेशंट्सला पण ऑक्सिजन थेरपी पहिले पण देतात आणि नंतर पण देतात हेअर ट्रान्सप्लांट समजा हजार केसं लावल्या रोप लावल्या गेले hmm. तो तेतले आठ्षे, आठ्षे तर त्यातले जनरली आठशे सातशे आठशे हे वाचतात पण ऑक्सिजन थेरपी दिल्यानंतर त्याचं यिल्ड वाढतं म्हणजे जास्ती केसं वाचू शकतात अजून एक एक्झाम्पल सांगायचं सा, म्हणजे टेस्ट्यूब बेबी इन फर्टिलिटीमध्ये जेव्हा एम्ब्रिओ हा युट्रसमध्ये टाकला जातो तर त्याचं इम्प्लांटेशन होण्यासाठी पण हायपरबारिक ऑक्सिजन थेरपीचा बऱ्याचशा कंट्रीजमध्ये वापर केला जातो त्याच्यामुळे एम्ब्रिओ वाचण्याचे चान्सेस खूप हाय होऊन जातात किमोथेरपी रेडिओथेरपी याचे आपल्याला माहीत आहे की बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत आता किमोथेरपी रेडिओथेरपी टार्गेटेड झाल्यामुळे बरेच साईड इफेक्ट्स कमी झालेले आहेत पण तरी पण त्याचे काही साईड इफेक्ट्स जे असतात रेडिएशन प्रोक्टायटिस लॅटरीनची जागा जळ जर, जळते किंवा युरिनचं ब्लॅडर जळतं त्याच्यामध्ये रेडिओथेरपीच्यासोबत तर अशा पेशंट्सला हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी देऊन बराच फायदा होतो आणि अवयव वाचवल्या जातात बरं असे बरेच इंडिकेशन्स आहेत थोडक्यात आपण जो ऑक्सिजन देतो तो तो त्या टिशूजपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि ते टिशूज पुन्हा रिजनरेट होतात रेड ब्लड सेल्स ॲक्टिव्ह होतात अशा प्रकारचा त्याचा उपयोग असावा असं मला वाटतं याच्यावर त्याचा कसा असतं हा, हा, हा एकदम चांगला प्रश्न आहे ह्याच्यात कसं असतं की समजा आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजन हा शरीरात आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनची जी देवाणघेवाण आहे ही लाल रक्तपेश्यांमुळे होते लाल रक्तपेश्या ऑक्सिजन घेऊन जातात आणि ऑक्सिजन टिश्यूजला देतात तिथलं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते घेऊन घेऊन लंग्समध्ये पुन्हा प्युरिफिकेशन होऊन पुन्हा ऑक्सिजन घेतलं जातं पण बरेचसे कंडिशन्स असे असतात की जिथे रक्तवाहिन्या चोख होऊन जातात बारीक होऊन जातात आणि या बारीक झालेल्या रक्तवाहिन्या एवढ्या बारीक होतात की त्याच्यातून लाल रक्तपेशा पुढे जाऊ नाही शकत कोलेस्ट्रॉल डिपॉझिट हो जातं हार्टमध्ये ब्लॉक्स डेव्हलप होतात आणि मग आपल्याला स्टेंटिंग करावं लागतं डायबिटीजमध्ये पायाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्याच्यामुळे बोटांपासून साधी जखम झाली तर गँग्रिन डेव्हलप होऊन जातो आणि तोच गँग्रिन वाढत वाढत मग पाय कापण्याची पाळी येतं तर हे का होतं कारण त्या ठिकाणी ऑक्सिजन पोहोचत नाही आहे रक्तवाहिन्या अगदी बारीक झालेल्या आहेत तर आपल्याला रक्ताचे घटक माहीत आहेत की आर बी सी डब्ल्यू बी सी प्लेटलेट्स आहेत आणि हे सगळे एक तरल पदार्थ असतो प्लाझ्मा त्याच्यामध्ये तरंगत असतात ते जे आकुंचन पावलेले आहे त्याच्यातून आर बी सी नाही जाणार पुढे लाल रक्तपेशा जाणार नाही पण प्लाझ्मा पुढे जाईल ही चर्चा आपण ब्रेकनंतर लगेच चालू ठेवू आपण बघतो आहोत आरोग्य संपदा या कार्यक्रमात आज डॉक्टर प्रशांत रहाटे आपल्याला हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती देतात आहे ब्रेकनंतर आपण ही चर्चा अशीच ठेवू तुम्ही कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येतो आहे विश्रांतीनंतर परत एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे ब्रेकपूर्वी आपण चर्चा करत होतो की हायपर ऑक्सिजन थेरपी कशी काम करते सर परत एकदा हां आपण ह्या चर्चा करत होतो की रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे लाल रक्तपेशा ऑक्सिजन घेऊन जाऊ नाही शकत आणि प्लाझ्मा जो असतो तरल पदार्थ रक्ताचा तो मात्र जाऊ शकतो तर या हाय प्रेशर ऑक्सिजन थेरपीमध्ये काय होतं की प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व होतो नॉर्मली या रूम ॲटमॉस्फिअरमध्ये प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन पर्सेंटेज अतिशय कमी असतं म्हणजे शंभर एम एलमध्ये पॉईंट वन वन एम एल ऑक्सिजन असतं आणि जेव्हा आपण हाय प्रेशर ऑक्सिजन थेरपी देतो अडीच किंवा तीनच्या प्रेशरनी तर ते सहाशे सातशे एम एल एवढं ऑक्सिजन प्रचंड प्रमाणामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह होतो आणि जो रस्ता आकुंचन पावला आहे त्याच्या पलीकडे प्लाझ्माच्या थ्रू ऑक्सिजन डिलिव्हरी होते आणि तो ऑर्गन वाचवला जातो जसं डायबेटिक फूट आहे तिथे ऑक्सिजन चाललंच चा नाही आहे तर प्लाझ्माच्या थ्रू तो ऑक्सिजन तिथे जाईल आणि ऑर्गन बोट पाय हा वाचवला जातो तर या पद्धतीने ऑक्सिजन थेरपी काम करते बरं पण इतकी उपयुक्त अशी ही उपचार पद्धती आहे तरीसुद्धा आपण जी माहिती मिळालेली आहे त्याच्यात असं दिसतंय की भारतात खूपच कमी प्रमाणात आणि कमी ठिकाणी ही उपचारपद्धती अवेलेबल आहे तर त्याचा प्रसार अजून इतका का झाला नाही याचं मुख्य कारण आहे की भारतामध्ये ही उपचार पद्धतीच पद्धती अवेलेबल नव्हती ही मिल्ट्री आणि जसं सांगितलं की मिल्ट्री आणि नेव्हीच्या सोबत अवेलेबल होती आता याचा सिव्हिलियन यूज पण अलाऊ झालेला आहे तर या उपचार पद्धतीसाठी लागणारी जी यंत्रणा आहे वेगवेगळे चेंबर्स आहेत हे आता उपलब्ध झालेले आहेत चार ठिकाणी भारतामध्ये मल्टीप्लेस चेंबर्स आहेत त्याच्यापैकी एक नागपूरमध्ये आमच्या ठिकाणी आहे आणि बाकी तीन ठिकाणी आहेत हैदराबाद दिल्ली चेन्नई आणि छोटे छोटे जे चेंबर्स आहेत सिंगल प्लेस ज्याच्यात एकच पेशंट जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो अशी अजून वीस पंचवीस ठिकाणी आहेत तर ह्याचं जे या पद्धतीच्या ट्रीटमेंट प्रकारे दिल्या जायचं जा जा। त्याचं ट्रेनिंग घेऊन येणारे जे कोर्सेस आहेत ते पण सध्या भारतामध्ये उपलब्ध नाही आहेत सिंगापूर आणि परदेशामध्ये हे अवेलेबल आहेत हे कोर्सेस आणि त्याच्यासाठी लागणारे एक्सपर्टाईज वर्क हँड्स हे पण सध्या उपलब्ध नाही आहेत आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांना पण बऱ्याच वेळा याची उपचारपद्धती ही अजून पूर्णपणे माहिती नाही आहेत आणि म्हणून याचा जास्ती प्रसार झालेला नाही आहे अच्छा हे मुख्य ते कारण आहे ते हे बरं आता तुम्ही गेल्या सहा सात वर्षांपासनं याचा उपयोग करताच आहात आणि वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण तुमच्यापर्यंत पोचलेले आहे तर त्याच्यातले काही जसे मेमोरेबल अनुभव आहे एखाद दोन सांगू शकाल का जवळपास आम्ही मागच्या सात वर्षामध्ये एकशे ऐंशीच्या वरती डायबेटिक फूटमुळे जे कापण्यासाठी जे पेशंट तयार होते पाय कापण्यासाठी किंवा त्यांना डॉक्टरी सल्ला दिला गेला होता की आता पाय कापावं लागेल असे पेशंट्सचे पाय हे वाचवले गेलेले आहेत मल्टिपल ऑपरेशन्स करावं नाही लागत एकदा डिब्राइडमेंट केलेला आहे सडलेला पार्ट एकदा काढलेला आहे आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन थेरपी चालू केली की पुन्हा पुन्हा डिब्रायडमेंट करण्याची किंवा सर्जिकल घाण काढण्याची जी हे असते त्याला डिब्राइडमेंट म्हणतात हे करण्याची गरज कमी पडते आणि ऑक्सिजन पोहोचायला लागल्यामुळे बरेचदा असं वाटत असतं की हे आता बोटं कापावं लागतील ते पण बोटं वाचतात तर असे काही पेशंट्स आहेत की जे ज्यांना पाय कापण्यासाठी सांगितलं गेलं होतं आज त्यांचे पाय पण वाचले आणि आमच्या दोन पेशंटनी तर पाच किलोमीटरचं मॅराथॉन मॅराथॉन पण धावलं खूपच छान तर म्यारा म्यारा वाँ, वाँ। वाँ। इतक्या सुंदर प्रकारे त्याची ट्रीटमेंट केलं जाते किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी पर्टिक्युलरली रेडिओथेरपीनंतर जेव्हा Uh, शौचाद्वारे किंवा युरिनमध्ये अतिशय रक्तस्त्राव होतो आणि कुठलीही ट्रीटमेंट त्याच्यावरती काम नाही करत hmm. लिमिटेड उपाययोजना आहे त्याच्यावरती तर असे पण पेशंट भ खूप हताश होतात कारण किमोथेरपी रेडिओथेरपी झालेली आहे रिझल्ट चांगले आलेले आहेत पण हा जो साईड इफेक्ट आलेला आहे रेडिओथेरपीचा hmm. त्यामुळे आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्स नसतो मुळात तर अशा पेशंट्सला पण Uh, जेव्हा छान रिस्पॉन्स मिळतो तर तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून समाधान समाधान असे बरेचसे उपयोग होतात सिविअर सेप्सिस असतं इन्फेक्शन शरीरात पसरलं असतं आणि ते पेशंट्स पण वाचतात बरेचशे बर्न झालेले पूर्ण नव्वद टक्के बर्न पेशंट्स पण खूप असतात एक आम्हाला आठवतं की एक दिल्ली जबलपूर हायवे जेव्हा तयार होत तर तिथला एक मुख्य इंजिनियर जो आहे तो बर्न झाला होता mm -hmm. आणि त्या बर्नमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दिल्लीला ॲडमिटेड होते त्यांना तेव्हा हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी ॲडवाईज केला गेली तर तो त्याला फ्लाय करून घेऊन आले अच्छा नागपूरला स्पेशल विमानाने रुग्णाचं जे विमान असतात त्यांनी mm -hmm. आणि त्या पेशंट्सला ऑक्सिजन थेरपी मिळाल्यानंतर बरेच जास्ती पर्सेंटेज होतं ऐंशी नव्वद पर्सेंटच्या आसपास होतं त्याचं वाचण्याची शक्यता बरीच कमी होती तर तो, तो पूर्णपणे वाचून घरी गेला आणि अतिशय फास्ट लवकर घरी गेला तर हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी ही बर्न पेशंटसाठी पण एक व्यक्ती आहे वरदान आहे बिलकुल त्याच्यातही मिळतात त्यानंतर बरेचदा Uh, काही औषधीचे रिॲक्शन्स येतात त्याला स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणतात uh, सेप्ट्रान म्हणजे सल्फा ड्रगची अलर्जी असते तर त्याच्यामुळे स्किन आणि म्युकोजा म्हणजे तोंडातला किंवा छातीतले जे आतली स्किन स्किन असते ही पण uh, डॅमेज होऊन जाते जळल्यासारखी जखमा uh, होतात तर तशा पेशंट्सला पण मिळतं याचा छान उपयोग होतो तर हे जेव्हा पेशंट्स छान चांगले होऊन जातात तेव्हा एक वेगळं समाधान असतं एक असा सर प्रश्न आहे की जो रुग्ण चालू फिरू शकतो आणि त्याला तुम्ही ही थेरपी रिकमेंड करता तो तुमच्याकडे त्यावेळेला येतो तितका वेळ ट्रीटमेंट घेतो आणि परत घरी जाऊन दुसऱ्या दिवशी येऊ शकतो अच्छा ती पण सुविधा आहे हाँ, हाँ. हो हो जे पेशंट्स जे पेशंट्स रुग्णासारखे त्यांना ॲडमिट करावं लागतं त्याही पेशंट्सला होतात जे पेशंट बसू नाही शकत त्यांना इवन स्ट्रेचरवरती पण चेंबरमध्ये आतमध्ये घेऊन थेरपी दिल्या जाते आणि जे पेशंट चालते फिरते असतात त्यांना पण ही थेरपी दिल्या जाते काही काही ॲथलिट्स किंवा हे सिनेतारका किंवा ॲक्टर ॲक्ट्रेसेस यांनी तर आपले पर्सनल छोटे छोटे चेंबर्स घेऊन ठेवलेले आहेत आणि ते स्वतः ऑक्सिजन थेरपी घेतात त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी <laughs> एजिंग कमी करण्यासाठी <laughs> <laughs> त्याच्यानंतर ॲथलीट्स जे असतात टेनिस प्लेयर्स ॲथलेटिक्सचे जे खेळाडू असतात त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि मसल्सची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि त्याचं सर्क्युलेशन वाढवण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो म्हणजे याचा कॉस्मेटिक पण उपयोग हो आहे आणि म्हणजे रुग्णांनीच घ्यायचं असं नाही आहे तर याचा हळूहळू आता या ठिकाणी पण बराच आहे आणि त्यांचे पर्सनल चेंबर्स पण त्यांनी घेतलेले आहेत आणि बरेचदा हे जे त्यांना ट्रेनिंग देण्याचे जे, जे स्थान असतात तिथे पण ऑक्सिजन थेरपी आता अवेलेबल केल्या जात आहे परत एक छोट्या विश्रांतीची वेळ झालेली आहे सर दर्शक हो आपण कुठेही जाऊ नका आणि तुम्ही बघत राहा आरोग्य संपदा लवकरच आम्ही परत येत आहोत आपण ब्रेकपूर्वी बघितलं की जी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी आहे याचे वेगवेगळ्या रुग्णांसाठी काय काय फायदे आहेत डॉक्टर रहाटे आज आपल्याला याबद्दल खूपच उपयुक्त अशी माहिती देतात आहे सर आपण मगाशी सांगताना म्हटलं की लहान बाळांपासनं पंच्याहत्तर ऐंशी वया वर्षापर्यंतच्या रुग्णांना याची थेरपी देता येते थे। तर मला असं विचारायचं की लहान मुलांना कुठल्या प्रकारच्या कंडिशन्समध्ये तुमच्याकडे आणलं जातं आणि त्यांना कसा हा ही थेरपी दिल्या जाते लहान बाळांना बरेचदा या एच बी ओ टी किंवा हायपरबारिक ऑक्सिजन थेरपीची गरज पडते काही uh, काही जन्मजात ब्रेनच्या बिमाऱ्या असतात जसं ऑटिझम ऑटिझममध्ये काय होतं की त्यांचं एक लेवलचा आय क्यू राहतो आणि लहान बाळ खूप क्रँकी होऊन जातं ते आईला सोडत नाही चिपकून राहतं त्याची शैक्षणिक शिक्षा घेण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी राहते शिकू नाही शकत इवन त्यांना जर ड्रॉईंग काढायला दिलं एखाद्या कार्टूनचं तर त्यांना नाही जमत त्यांना बाउंड्री नाही कळत किंवा कलर कुठला चेहऱ्याला निळ्या रंग देतील किंवा शर्टला वेगळा रंग देऊन देतील ते जे टी व्हीवरती पिक्चर पाहून राहिले त्याप्रमाणे एक्झॅक्ट नाही देणार पण बाकी मुलं देतील रंग तर असे जे लहान मुलं असतात त्यांना ऑटिझममध्ये किंवा अजून काही कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी बरीच फायद्याची आहे फक्त त्यांना थोडंसं लांब दिवस द्यावं लागते आणि जेव्हा ते थेरपी जशी जशी पुढे जाते जर आपण त्यांचं ड्रॉइंग कम्पेअर केलं तर एक्झॅक्ट बाउंड्रीला ते रिस्पेक्ट द्यायला लागतात बरोबर कार्टूनचा जो रंग जो रंग त्यांनी टी व्हीमध्ये पाहिला असतो तोच रंग बरोबर त्या ठिकाणी द्यायला लागतात तसं डिसिप्लिन तयार होतो त्याच्यानंतर ते स्वतःहून आईपासून वेगळे येऊन खेळायला लागतात त्याच्यामुळे आई आपल्या कामामध्ये पण लक्ष देऊ शकते नाहीतर बाळाला घेऊन घेऊन राहावं लागतं रडणं त्यांचं खाणं आणि त्यांच्या व्यवहारामध्ये बराच फरक पडतो तर ऑटिझम एक असा प्रकार आहे की जिथे हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी बरंच छान काम करतं त्यानंतर इन्फेक्शन्समध्ये काम करतं इन्फेक्शन्स बाळाला जे झालेले असतात सेप्टिक मुळे जीवाला धोका उत्पन्न होतो तर अशा याच्यामध्ये त्यांना हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी दिला जाते अशा वेळेस आई स्वतः घेऊन बसते त्यात अच्छा आणि त्यांना हूड देतात एक असं पूर्ण कवर असतं हो त्याच्या आतमध्ये ऑक्सिजन सोडतात कारण तेवढे कोऑपरेटिव्ह नाही राहत लहान मुलं तर अशा वेळेस त्यांना हूड वापरलं जातं आईला पण सोबत आतमध्ये ठेवता येतं मेडिकल मॉनिटरिंग होतं आतमध्ये बरोबर हे असे बरेचसे उपयोगी आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन थेरपी काम करते एक खूपच महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यांना ब्रेन स्ट्रोक होतो त्या पेशंट्सला सुद्धा ही उपचार पद्धती खूपच फायदेशीर आहे असं वाचण्यात आलेलं आहे हो तर एक्झॅक्टली म्हणजे ही अतिशय उपयुक्त माहिती देता येईल याच्यामध्ये की बरेचदा ब्रेन इंजुरीमध्ये ब्रेन एक सेल्स आहेत वरती आणि अनेक हजारो फायबर्स करोडो फायबर्स हे पूर्ण बॉडीशी कनेक्टेड असतात तर जेव्हा ब्रेन इंजुरी होते तर डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी होते म्हणजे ब्रेन हालून जातं आणि त्याचं त्या डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरीमध्ये ते कधी कधी पंधरा दिवस एक महिना दोन महिने पण हे कोमॅटोज राहू शकतात किंवा त्यांची बौद्धिक पातळी कमी डेव्हलप होते मग त्यानंतर तर अशा वेळेस त्यांना अशा व्यक्तींना ऑपरेशनची गरज नसते पण सपोर्टिव गरज असते तर अशा वेळेस अशा पेशंट्सला जेव्हा ऑक्सिजन थेरपी दिल्या जाते तर यांची रिकवरी टाईम हा बराच कमी होऊन जातो आणि कॉम्प्लिकेशन रेट बरंच कमी होऊन जातं आहे दुसरं जेव्हा एखाद्याला पॅरलिसिस होतो रक्तवाहिनी चोख होऊन जाते आणि पॅरालिसिस होतो तर समजा दोन सेंटीमीटरचा एरिया या पॅरलिसिसमुळे बिना ऑक्सिजनचा होणार आहे आणि त्याचा बाउंड्रीचा जो अर्धा सेंटीमीटरचा पार्ट आहे तो पण हळूहळू डॅमेज होणार असतो तर तो जो अर्धा एक सेंटीमीटरचा जो पार्ट आहे ब्रेनचा त्याला वाचवण्याचं काम हे ऑक्सिजन थेरपी करते त्याच्यामुळे काय होतं की लेवल ऑफ पॅरालिसिस हा कमी होऊन जातो कधी कधी अर्ली पॅरालिसिस पण रिकवर होऊन जातो ह्याचं काही पर्सेंटेजमध्ये बराच फायदा होतो रुग्णांना ब्रेनच्या स्ट्रोकच्या पेशंट्सला hmm. इंजुरीमध्ये पण फायदा होतो ऑटिझममध्ये फायदा होतो ah. तर ब्रेनमध्ये पण हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी ही बरीच काम करते म्हणजे जे प्रायमरी ट्रीटमेंट जिथे होते न्यूरोसर्जन किंवा न्युरोफिजिशियनकडे त्याच्यानंतर त्यांनी इमिजिएट रिकमेंड केलं तर बराच फायदा होऊ शकतो बराच फायदा आहे ना त्यानंतर आपण बघतो की असे जे र, र रोड ॲक्सिडेंट्स होतात ज्याच्यामध्ये सिव्हिअर इंजुरीज किंवा ज्याला क्रश इंजुरीज म्हणतो आपण त्याच्यातही याचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो का हो सेम प्रिन्सिपल जर क्रश इंजुरी झालेली आहे समजा हात क्रश झालेला आहे किंवा बॉडीचे काही मसल्स आणि बोन्स हे क्रश झालेले आहेत तर आताच्या उपचार पद्धतीमध्ये काय करावं लागतं की जे क्रश इंजुरीज आहेत त्या क्रश मसल्स आहेत टिश्यूज आहेत ते कापून वेगळे करावं लागतात नाही तर ते कालांतराने सडतात इन्फेक्शन्स होतात स्किन लॉस होतो मसल लॉस होतो बोन लॉस होऊन जातं तर अशा पेशंटला जर इमिजिएटली हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी मिळाली तर जो पार्ट काही जो डेड आहे ऑलरेडी तो डेड झालेला आहे पण जो पार्ट डेड व्हायचा आहे कालांतराने तो डॅमेज होणारा इन्फेक्शनमुळे तर अशा टिश्यूजला वाचवल्या जातं आणि दी लेवल ऑफ इंजुरी ही कमी होऊन जाते आणि जितकं एक एक सेंटीमीटरचा टिश्यू एक, -एक मिलीमीटरचा टिश्यू जर वाचवला गेला तर त्याचं पुढे जे फंक्शनॅलिटी राहते जसं हाताच्या क्रश इंजुरीज आहेत तर हात काम करण्याची जी कपॅसिटी आहे ही डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल जर क्रश इंजुरीमध्ये जर त्याचा हात डॅमेज होतो आहे टिशूज टेंडॉन्स डॅमेज होत आहेत रक्तवाहिन्या डॅमेज होत आहेत तर त्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह होऊन जातात अच्छा पण हे जे अशा प्रकारचे सिरियस रुग्ण असतात त्यांना ही थेरपी दिवसातनं एकदाच दिल्या जाते की काही असे रुग्ण आहेत की ज्यांना दिवसातनं दोनदा पण देऊ शकतो मिनिमम ही एकदा पण द्यावं लागते आणि कंडिशन पाहून जर सिविअरिटी डिसिजची आहे आणि जर तो टॉलरेट करू शकत असेल तर त्याला दोनदा पण दे फायदा होतो म्हणजे तसं देता येऊ शकते नव्वद मिनिटाचे दोन सेशन्स केल्या बरोबर बर। यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलं की कॅन्सर आणि किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना आपण देतो डायबेटिक फूड पेशंट्सला तर हे खूपच जास्त वरदान म्हणून लाभलेलं आहे त्यानंतर तुम्ही सर बऱ्याच याच्यामध्ये स्किन ग्राफ्टिंगमध्ये सुद्धा तुम्हाला विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे तर असे जे स्क्रीन ज्यांची स्किन डॅमेज झालेली आहे अशा पेशंट्सला सुद्धा ही थेरपी उपयुक्त आहे का बरेचदा प्लॅस्टिक सर्जरीमध्ये कॅन्सरचे फ्लॅप सर्जरीज असतात त्याच्यानंतर ॲक्सिडेंटनंतर काही फ्लॅप्स तयार करावं लागतात ज्याच्यात नुसती स्किनच नाही तर स्नायू मसल्स पण ट्रान्सफर करावे लागतात नवीन रक्तवाहिन्या बारीक बारीक जोडून मायक्रोस्कोपनी जोडून ते करतात तर त्याचा सक्सेस रेट हायपरबारीक ऑक्सिजन थेरपीने वाढतो पण हे सगळ्याच रुग्णांना ऑक्सिजन थेरपी देता येते असं नाही आहे त्याचे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स पण आहेत जसं ऑलरेडी जर लंग्स डॅमेज आहे एम्फायझिमा लंग्स आहे अस्थमा आहे लंग्समध्ये बबल्स तयार झाले ज्याला बुल्ले म्हणतात लंग बुल्लेज म्हणतात ज्यांचं हार्टचं पंपिंग पॉवर कमी आहे तीसपेक्षा जर कमी असेल इजेक्शन फ्रॅक्शन असे पेशंट्स अशा पेशंट्सला ऑक्सिजन थेरपी ही दिल्या नाही जाऊ शकत बरं सर बद्दल आपण पुन्हा बोलूया एक परत छोट्या एका विश्रांतीची वेळ झालेली आहे दर्शक आपण बघतो आहे की हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीचे आतापर्यंत आपण ॲडव्हान्टेजेस बघितले पण त्याचे काही सुद्धा आहे त्यावर चर्चा आपण ब्रेकनंतर लगेचच चालू ठेवूया तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आरोग्य संपदा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करत आहोत हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी ही एक नवीन प्रकारची उपचार पद्धती जी रुग्णांसाठी अवेलेबल आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रशांत रहाटे आपण ब्रेकपूर्वी पाहिलं की या थेरपीचे ॲडव्हान्टेजेस किती आहेत आणि कुठल्या प्रकारचे रुग्ण याची मदत घेऊ शकतात तसंच सर, सर ब्रेकपूर्वी सांगत होते की काही पेशंट्सला ही देता येत नाही म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत सर परत एकदा आपण कॉन्ट्रा इंडिकेशन्सवर विस्तृत चर्चा करूया ज्यांचे फुफ्फुस ऑलरेडी डॅमेज आहेत एम्फायझिमा आहे बुल्ले आहेत अस्थमा आहे ब्रॉन्कॅक्टिसिस आहे लंग सेप्सिस आहे तर अशा पेशंट्सला ही ऑक्सिजन थेरपी नाही दिल्या जात कारण तेवढं प्रेशर लंग्सला सहन करण्याची ताकद नाही आहे तो फुटू शकतो दुसरं ज्यांचं हार्टची पंपिंग कपॅसिटी कमी आहे तीसपेक्षा कमी आहे आजकाल पंचवीसपेक्षा कमी ही कॉन्ट्रा इंडिकेशन समजलं जातं त्यांना पण ऑक्सिजन थेरपी नाही दिल्या जात कारण त्याच्यामुळे त्यांना दम लागू शकतो hmm. काही काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात जे टोटली अनकोऑपरेटिव पेशंट्स असतात अच्छा तर त्यांना पण किंवा जे क्लॉस्ट्रोफोबिक पेशंट्स म्हणतात ज्यांना बंद खोलीमध्ये ते राहूच नाही शकत तर असे पण काही समाजामध्ये व्यक्ती असतात की जे क्लॉस्ट्रोफोबिक असतात की ज्यांना बंद खोलीमध्ये राहण्याची कपॅसिटीच नाही आहे त्यांना पण कॉन्ट्राइंडिकेशन आहे हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी कारण तो एक क्लोज चेंबर असतो तर असे वेगवेगळे काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन थेरपी नाही दिल्या जात काही uh, काही नवीन आता उपचार uh, याच्यामध्ये आलेला आहे ज्यांना सडन uh, विजन लॉस होतो किंवा सडन सेन्सरी न्युरल uh, हिअरिंग लॉस होतो त्याच्यामध्ये पण ही ट्रीटमेंट ऑफ चॉईस आलेली आहे हो okay. का की ज्यांना सडन uh, विजन लॉस झालं एकदम दिसणं बंद झालं hmm. कारण सेंट्रल रिटायनियल आर्टरीमध्ये ब्लॉक डेव्हलप होतं त्याच्यावर मग काही उपचार नाही आता त्याच्यावरती हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी ही एक ट्रीटमेंट ऑफ चॉईस डेव्हलप होते तसंच सेन्सरी न्यूरल लॉस म्हणजे सडनली ऐकणं बंद ऐकणं बंद होऊन जातं असे काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आता ट्रीटमेंट ऑफ चॉईस होते बरं पंट्रा इंडिकेशन्स असल्यामुळे तुम्हाला बरेच रुग्ण काही दुसऱ्या पद्धतीने ट्रीट करावे लागत असतील सर्जरीच्या वेळेला हो ज्यांना ऑक्सिजन थेरपी देता नाही आहेत त्यांना मग आपल्या नॉर्मल जे काही थेरपी आहे कन्व्हेन्शनल थेरपी आहे त्या पद्धतीने इलाज करावा लागतो त्याच्या पुष्कळाचा असं बघण्यात आलं आहे सर की सर्जरीमध्ये जिथ जिथे प्राणवायू पोचू शकत नाही किंवा जिथे त्याची पोचण्याची गरज असते ते तुम्हाला नॉर्मल एन्डोस्कोप किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे दिसत नाही मग त्यावेळेला तुम्ही इन्फ्रारेड इमेजिंगचा पण वापर करता का हो ह्या हा एक चांगला प्रश्न विचारला आहे इन्फ्रारेड इमेजिंग ही एक नवीन पद्धती आलेली आहे कॅमेरा सिस्टीम्समध्ये आणि इन्फ्रारेड इमेजिंग म्हणजे जे डोळ्यांनी आपल्याला व्हाईट लाईट हा व्हाईट लाईट आहे व्हाईट लाईटमध्ये जे आपल्याला नॉर्मली दिसतं आहे hmm. त्याच्या पलीकडे oh. जेव्हा आपण पाहू शकतो वेगवेगळ्या कॅमेरा सिस्टीम्समध्ये त्याला म्हणतात इन्फ्रारेड इमेजिंग yeah. याच्यात काय करतात की एक आय uh, सी जी म्हणून इंडिगोसाईन इन ग्रीन डाय देतात hmm. पेशंटला वेनमध्ये देतात आणि वेनमध्ये दे दिल्यावरती तो जर डाय ज्या ज्या ठिकाणी रक्त जाऊ शकतं त्या त्या ठिकाणी तो हिरवा रंग दिसेल इन्फ्रारेड इमेजिंगमध्ये आणि जिथे ऑक्स रक्त जाऊच नाही शकत रक्तप्रवाह जातच नाही जसं डायबेटिक फूटमध्ये रक्त नाही चाललं आहे बोटांकडे तर आपल्याला डोळ्यांनी दिसतं आहे की त्याचा रंग बरोबर आहे अजून गँग्रिन काळे नाही पडलेले आहेत पण आपल्याला पहिलेच समजू शकतं इन्फ्रारेड इमेजिंगमध्ये की कि किती पर्सेंटमध्ये ऑक्सिजन तिथे चालला आहे किंवा नाही चालला आहे बरं तर त्याच्याप्रमाणे हिरवा रंग लाल रंग काळा रंग ह्या असं इन्फ्रारेड इमेजिंगमध्ये दिसलं जातं हे पण आता मेडिकलमध्ये एक नवीन प्रगत सायन्स आहे इवन लॅप्रोस्कोपीमध्ये पण इन्फ्रारेड इमेजिंग वापरलं जातं साध्या गॉलब्लॅडर सर्जरीमध्ये पण वापरलं जातं आणि आता सगळीकडे त्याचं प्रस्थ हळूहळू डेव्हलप होत आहे आता बऱ्याचशा कंपन्यांनी तर नॉर्मल कॅमेरा सिस्टीम हे मॅन्युफॅक्चर करणं बंद केलेलं आहे आणि इन्फ्रारेड इमेजिंगकडे चालले आहेत अच्छा तर इन्फ्रारेड इमेजिंग आणि ऑक्सिजन थेरपी याचं मेळजुळ असं आहे की आपल्याला त्याच्यावरून ठरतं की किती पर्सेंट ऑक्सिजन आहे त्या ऑर्गनमध्ये त्याच्याप्रमाणे आपल्याला किती ऑक्सिजन थेरपी द्यायची आहे किती दिवस द्यायची आहे हे पण ठरतं अच्छा ते पण आता बरंच प्रगत सायन्स झालेलं आहे बरंच याच्यात गणिती हे आलेलं आहे असं अंदाजे थेरपी नाही आहे हो ना तर हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आणि ग्रीन ग्रीनडाय निअर इन्फ्रारेड इमेजिंग हे पण खूप प्रगत होत चाललेलं आहे बरं आणि हे पण नागपूरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे वा अच्छा म्हणजे तुम्हाला जे सिरियस पेशंट्स आहेत त्याच्यासाठी ते इन्फ्रारेड इमेजिंग आणि ऑक्सिजन हायपर ऑक्सिजन थेरपी या दोघांचा जर मेळ घेतला तर पेशंटला आणखीन जास्त फायदेशीर ठेवा आपण परफेक्टली सांगू शकतो की कितके दिवस घेतल्याने किती आराम होईल हो कि की आराम नाही होणार द्यायचं की नाही द्यायचं हे सगळ्याचं येऊ शकतं आणि रुग्णांना हे सांगता येतं नातेवाईकांनाही सांगता येतं की आता इथे रक्तप्रवाहच नाही आहे तर इथे रक्तप्रवाह जर आला तर आपण तेवढे बोटं किंवा तेवढा पाय वाचवता येतो आणि त्यांना पण दिसतं ते हे तुम्हाला म्हणजे मॉनिटरमध्ये पेशंट्सला दाखवू शकतो दाखवू शकतो आपण दाखवू शकतो त्याच्यामुळे जे सीईंग इज बिलिव्हिंग म्हणतात पेशंट्सलाही दिसतं की आपल्याला याचा फायदा होतो इन्फ्रारेड इमेजिंग पण मला वाटतं बऱ्यापैकी आता प्रचलित झालेली असेल नागपुरातही हा नागपुरातही जवळपास पाच सहा ठिकाणी आता उपलब्ध आहे इवन गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पण छान उपलब्ध झालेली आहे ही पद्धती आणि त्याच्यामुळे लॅप्रोस्कोपीमध्ये पण बराच फायदा होतो आहे लॅप्रोस्कोपीमध्ये जसं लिव्हरच्या रक्तवाहिन्या किंवा बिल बाईलच्या डक्ट्स या कुठे एक्झॅक्टली या माहीत नाही दिसत नाही व्हाईट लाईटमध्ये पण त्याच्यामध्ये बिलकुल जसं निऑन लाईटमध्ये जसं ग्लो होतं तसं ती ग्लो होते इतकं सिम्पल झालेलं आहे आता तुमच्याकडे सर आत्तापर्यंत बरेच रुग्ण असे असतील की त्यांना खूप बरेच दिवसांपर्यंत हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी द्यावी लागते तर त्याचा काही असं पिरियड ठरलेला नसतो पण समजा ती तीस दिवस साठ दिवस घेतल्या घेता येत असेल याचा त्यानुसार त्याची प्रगती असते ती दिसते मध्ये असं पेशंटला काही कंटाळा येत नाही का की सर मला काही खूप जास्त इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे हु, असे पण काही रुग्ण असतील असे कमी असतात रुग्ण बेसिकली हे एक दोन दिवसाच्या ऑक्सिजन थेरपीनी काही होत नाही बरं याच्यात एक खूप मोठा ॲडव्हान्टेज जो आहे जो आपण आतापर्यंत डिस्कस नाही केला तो म्हणजे हायपर ऑक्सिक म्हणजे हाय प्रेशर ऑक्सिजन थेरपीमध्ये बारा ते थे पंधरा दिवसानंतर म्हणजे जवळपास वीस एक सायकल्सनंतर काय होतं की नवीन रक्तवाहिन्या तयार होतात बरं आणि त्या नवीन रक्तवाहिन्या मग ऑक्सिजन थेरपीची गरज कमी करून टाकते तर त्या स्टेजपर्यंत आपल्याला ऑक्सिजन थेरपी द्यावं लागते बरं सर चर्चा आपण पुढे ठेवूया आपण लगेचच परत ही एक छोट्या विश्रांतीची वेळ झालेली आहे दर्शक भाऊ आपण कुठेही जाऊ नका आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण लवकरच भेटूया विश्रांतीनंतर परत एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे ब्रेकपूर्वी सर आपण बघत होतो की ही जी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी आहे ही काही दोन तीन दिवसात रुग्णाला असं विजिबल डिफरन्स आहे असं दिसणार नाही त्याला, हो, तर त्याला कंटिन्यू अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते पण त्याची अप्पर लिमिट काय आहे किंवा याच्या नंतर ती देता येत नाही असे पण काही इंडिकेशन्स आहेत का कॉन्ट्रा इंडिकेशन्स हो मग अशी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन हे एक औषध आहे आणि ते आपण हाय प्रेशरमध्ये देतो आहे हायर डोजमध्ये देतो आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक द्यावं लागतं तर आपण या लेवलचं आपलं डिस्कशन होतं की या हायपरऑक्सिक कंडिशनमध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार होतात आणि नवीन रक्तवाहिन्या मग टेकओवर करतात ज्या ठिकाणी रक्त जात नाही त्या ठिकाणी नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा प्रोटीन विटॅमिन्स हे सगळे पोहोचायला लागतात त्या स्टेजला आपल्याला थांबावं लागतं तर युजली हे चालू होतं जवळपास पंधरा ते अठराव्या दिवशी आणि काही काही रुग्णांमध्ये हे तीस दिवस किंवा पन्नास दिवसापर्यंतही द्यावं लागतं पर्टिक्युलरली ज्या ठिकाणी रक्तवाहिन्याच बिलकुल खराब होऊन गेलेल्या आहेत किंवा रेडिओथेरपीच्या पेशंट्सला थोडं जास्त द्यावं लागतं तर तितके दिवस ते दिल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन थेरपी ही कमी करावं लागते किंवा काही दिवसाचा तरी ब्रेक द्यावा लागतो नाहीतर मग यांना कॅटरॅक्ट होणं किंवा कन्वल्शन्स येणं हे सगळं होऊ शकतं म्हणून पूर्वीपासूनच आपल्याला काळजी घ्यावी लागते की एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत आपण ऑक्सिजन थेरपी दिली पाहिजे त्याचे साईड इफेक्ट्स नाही आले पाहिजे सर असं वाचण्यात आलं आहे की ज्यांना सिविअर हेडएक किंवा बॉडी एक आहे अशा रुग्णांसाठी सुद्धा ही थेरपी फार उपयोग हो आहे हो हो तर क्रॉनिक क्रॉनिक मायग्रेन क्रॉनिक मायग्रेनमध्ये हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी जे ट्रीटमेंट घेऊनही पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष मायग्रेन असतात ते मायग्रेन हाय प्रेशर ऑक्सिजन थेरपीमध्ये कमी होतात बॉडी पेन्स न्यूरोपॅथिक पेन डायबिटीज इंड्युज uh, पायाच्या मुंग्या येतात किंवा न्यूरोपॅथिक पेन होतं कशालाच रिस्पॉन्ड नाही करत किंवा प्रॉब्लेम ब्लड सप्लाय कमी असतो म्हणून नाही त्याच्यामुळे जसं नर्वसचा पण स्वतःचा एक ब्लड सप्लाय असतो तो पण कमी होतो आणि तो इम्प्रूव्ह झाल्यामुळे ते नर्वसचं फंक्शन इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामुळे न्युरोपॅथिक पेन्स हे कमी होतात ट्रायजेमिनल न्युरोलजी नावाची एक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये Uh, अर्ध त्या साईडचं जे डोकं आणि चेहरा असतो तिथे सिव्हिअर पेन होतं mm -hmm. आणि त्याचे काही ट्रिगरिंग फॅक्टर्स असतात बऱ्याच डिबिलिटेटिंग डिसीज असतो uh, कधी पण त्याचे ट्रिगरिंग फॅक्टर्समुळे uh, दुखणं चालू होऊन जातं आणि अतिशय दुखतं ते मायग्रेनमध्ये mm -hmm. औषध uh, घेऊनही काही रिस्पॉन्ड नाही करत वर्किंग आवर्स कमी होऊन जातात रुग्णाला झोपपावं लागतं किंवा आराम करावं लागतं तर अशा रुग्णांमध्ये पण हायपरबारिक ऑक्सिजन थेरपीचे छान रिझल्ट्स आहेत बरेच सायंटिफिक पेपर्स आता उपलब्ध झालेले आहेत या थेरपीमध्ये अजून असे नवीन नवीन उपचारपद्धती नवीन नवीन इंडिकेशन्स हायपरबारिक ऑक्सिजन थेरपीमध्ये आलेले आहेत बरेचदा हे जे मी फर्टिलिटीसाठी सांगितलं हो. स्किन ग्राफ्टिंग त्याच्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट इवन ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये पण हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी ही पहिले दिल्या जाते ऑर्गन ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पुन्हा कंटिन्यू केला जाते तर रिजेक्शन लेवल कमी होऊन जातं बरं तर असे बरेच उपयोग हो आहेत त्याच्या आपण मकापासून बघतो आहे की सर हायपरबारीक ऑक्सिजन थेरपी जितक्या जास्त प्रमाणात रुग्णांना वेगवेगळ्या तऱ्हेच्या रुग्णांना देता येईल तसे तसे त्याचे फायदे होतात आहे आणि म्हणूनच तुम्ही म्हटलं की आधी फक्त चौदा की पंधरा इंडिकेशन्समध्ये ही द्यायची होती आता जवळपास साठ की पासष्ट इंडिकेशन्समध्ये याचा वापर होतो आहे पण तरीसुद्धा आपण बघितलं की याचा प्रसार जेवढा पाहिजे सामान्य माणसाला याचं ज्ञान फार कमी आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो की माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचली की त्याचा वापर वाढेल हो आणि ते त्यांच्या चांगल्यासाठीच आहे रुग्णांचा रुग्णाला चांगला रिझल्ट मिळण्यासाठी त्याच्यासाठी डॉक्टर्सला पण आणि याचं मेडिकल कॉलेजमध्ये पण याच्यावरती काही चॅप्टर्स आले पाहिजे hmm. शैक्षणिक याच्यामध्ये थोडासा बदल करून जर हायपरबारिक ऑक्सिजन थेरपीबद्दल जर विद्यार्थ्यांना सगळ्याच प्रकारच्या पॅथीमध्ये ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक याच्यामध्ये जर त्यांना ट्रेनिंग दिल्या गेलं किंवा याच्याबद्दल सांगितलं गेलं किंवा एखादा चॅप्टर किंवा काही पॅराग्राफ जर याच्यामध्ये जर आला तर अवेअरनेस वाढेल डॉक्टर्समध्ये अवेअरनेस वाढला तर त्याचा फायदा रुग्णांना होईल बरोबर डेफिनेटली त्याच्यामुळे शैक्षणिक पद्धतीमध्ये थोडासा बदल केला पाहिजे त्याच्यात इन्वॉल्व्ह केला पाहिजे आणि वेगवेगळे सेमिनार्स आणि याच्यामध्ये पण याचा एक सेशन ठेवल्या गेलं पाहिजे मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जितके रुग्ण आतापर्यंत ट्रीट केलेले असतील तर एक अंदाजे सक्सेस रेट किती असावा सर याच्यात या थेरपीमध्ये अराऊंड एकदम चांगला प्रश्न आहे कारण हा प्रश्न प्रत्येक पेशंट पण विचारतो की कि मला किती फायदा होणार मला सक्सेस रेट किती आहे तर याचा ऑल ओव्हर वर्ल्ड जो सक्सेस रेट स्टॅटिस्टिकली आहे वेगवेगळ्या डिसीजप्रमाणे ॲवरेजमध्ये एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट हा सक्सेस रेट एक पंधरा ते वीस पर्सेंट पेशंट्सला फायदा पूर्ण नाही होणार पण अपूर्ण पण म्हणजे काही का ना काही फायदा होईल पूर्ण नाही होणार पण त्यांना पण फायदा मिळेल तर सक्सेस रेट हे बऱ्यापैकी आहे सर आपण आज गेल्या अर्धा पाऊन तासापासून हायपरबेरिक थेरपीवर चर्चा करत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की प्रेक्षकांना या नवीन उपचार पद्धतीबद्दल खूपच माहिती महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळालेली आहे आणि आम्ही आशा करतो की प्रेक्षकांना याला भविष्यामध्ये कुठेतरी नक्कीच उपयोग होईल आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रशांत राहाटे आपला अमूल्य वळ काढून आले आणि त्यांनी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी या नवीन उपचार पद्धतीवर खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली सर दूरदर्शनतर्फे मी आपला आभारी आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा आजच्या या आरोग्य संपदा कार्यक्रमातून महत्त्वाची माहिती मिळाली असेल अशी आम्ही आशा करतो धन्यवाद